मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठल विष्णुपदी असतात. पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या अनेक धार्मिक परंपरा असून यापैकीच एक आख्यायिकेनुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव आपल्या गोपाळांसह चंद्रभागेच्या काठावरील विष्णुपद येथे मुक्कामी जातात. त्यानुसार बुधवारपासून येथे देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे. कृष्णच कलियुगात विठुरायाच्या रूपात पंढरीत विराजमान झाल्याचे मानले जाते. श्रीकृष्ण चंद्रभागेच्या काठावर आपल्या गाई गोपाळांसह मुक्कामी होते. यामुळेच येथील दगडावर देवाचे चरण, हातातील काठी, गाईचं खूर यांच्या खुणा उमटल्या आहेत. तेव्हापासून हे ठिकाण विष्णुपद म्हणून प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष महिन्यात देव येथे महिनाभर मुक्कामी असतात असं मानलं जातं. गोपाळपूर नजीक असणाऱ्या या ठिकाणाला मोठे धार्मिक महत्त्व आहे. नदीच्या काठावर पूर्णपणे दगडी बांधकामाचा चौथरा, दगडी पूल, पायऱ्या यामुळे हे ठिकाण निसर्गरम्य आहे. या ठिकाणी दर्शन केल्यावर भाविक जेवणाचा आस्वाद घेतात. घरातून आणलेले जेवण एकत्र करण्याची येथे परंपरा आहे. दरम्यान सध्या चंद्रभागेला मुबलक पाणी असल्याने नौका विहार करीत भाविक पहिल्या दिवसापासून येथे हजेरी लावत आहेत. सदर ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत येत असून या ठिकाणी सुरक्षेसाठी लाकडी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे.